प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, इब्रू लोकासपत्राचं 11 आणि 23 वचनावर आज मनन करूया. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण ते बाळ सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. प्रियांनो, मोशेची आई योखेबेद आणि वडील अमराम हे विश्वासाचे लोक होते. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही निर्गमाच्या पुस्तकामध्ये मोशेची गोष्ट वाचतो तर त्या ठिकाणी मोशेच्या आईचा उल्लेख केलेला आहे, पण ज्यावेळेस नव्या करारामध्ये इब्रिलोकास पत्र आपण वाचतो, इब्रिलोकासच्या पत्राचा जो लेखक आहे मोशेच्या आई वडिलांचा उल्लेख करतो. आणि प्रियांनो, हे अद्भुत आहे, कारण हे दोघंही आई वडील हे विश्वासातले आई वडील होते आणि त्यांच्या लेकरांविषयी ते दोघंही एक मत होते. प्रियांनो, ह्या मोशेच्या जीवनामध्ये ज्यावेळेस देवानी मोशेला आपली ओळख करून दिली, जर तुम्ही निर्गमाचं पुस्तक याचा 3 अध्याय आणि 6 वचनामध्ये आपण पाहतो की देवाने मोशेसंगती बोलायला सुरुवात केल्यानंतर तो काय म्हणतो आहे. आणखी तो म्हणाला, मी तुझ्या बापाचा देव, अब्रहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले, कारण देवाकडे पाहायला तो भ्याला. प्रियांनो, ह्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर मोशेला देवबाप म्हणतोय की मी तुझ्या बापाचा देव आहे. अब्राहम, इसाक, याकोब यांच्यासह मोशेच्या बापाला त्यांनी एक असं उल्लेख केलेला आहे. प्रियांनो, अमराम हा विश्वासाचा मनुष्य होता आणि त्या विश्वासाद्वारे त्यांनी आपल्या लेकरांवर प्रभाव टाकलेला आहे. आम्हाला पाहायला मिळतं की अमरामाची लेकर ही तिन्ही लेकर देवाच्या सेवेमध्ये होते आणि देवाची स्तुती असो, एक धार्मिक आईवडिलांचे, विश्वासणाऱ्या आईवडिलांचे लेकरांवर किती अद्भुत परिणाम झालेला आपण पाहायला मिळतो. वयाच्या 80व्या वर्षी मोशे इस्रायलाचा पुढारी झाला. वयाच्या 83व्या वर्षी अहरोन इस्रायलाचा याजक झाला आणि मरियम, प्रियांनो, ज्यावेळेस तांबडा समुद्र पार करण्यात आला त्यावेळेस तिने सर्व इस्रायलाला उपासनेमध्ये चालवलं. ती गीत गात पुढं चालली होती आणि त्यावेळेस वय 93 वर्षाचं होतं. प्रियांनो, इब्री लुकासच्या पत्रामध्ये ज्यावेळेला मोशेच्या आईवडिलांबद्दल उल्लेख लिहिलेला आहे त्यावेळेस त्यांनी शेवटी असं म्हटलं की त्यांना राजाज्ञेचा भय वाटलं नाही. आपण एक गोष्ट पाहतो प्रियांनो, जे विश्वास ठेवतात ते विश्वासाने भयाला उद्ध्वस्त करतात, पण जो व्यक्ती प्रियांनो भयामध्ये चालतो तो व्यक्ती विश्वासात चालू शकत नाही. पण जो व्यक्ती विश्वासाने चालतो त्याच्याजवळ भीती येऊ शकत नाही. आज माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही विश्वासात चालत आहात का भीतीमध्ये चालत आहात. प्रियांनो, अजून एक दुसरा प्रश्न, जर तुम्ही आई वडील आहात तर आपल्या लेकरांवर तुमच्या जीवनामधला विश्वास दिसून येत आहे का, आपल्याला त्याचा प्रभाव होत आहे का, तुमच्या विश्वासाचा प्रभाव तुमच्या लेकरांवर दिसून येत आहे काय. प्रियांनो, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडं पाहत आपलं आपण जीवन जगूया आणि विश्वासाने आपलं जीवन प्रभू करो. आजचा दिवस तुम्हाला आशीर्वादाचा, कृपेचा, सामर्थ्याचा जाओ. गॉड ब्लेस यू. आमेन.